नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो, जेव्हापासून हे वीज सुरक्षा अभियान चालू केलं तेव्हापासून लोकांमध्ये बरीचशी जागृती झालेली आहे। त्याचं कारण असं की काही दिवसापूर्वी एका सोशल मीडिया फ्रेंडने मला एक प्रश्न विचारला की डिस्क इन्सुलेटरचं आयुष्य काय। मंडळी, नक्कीच जनतेला माहिती पाहिजे वीज क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचं आयुष्य किती पकडलेलं असतं। जसं मानवाचं सध्याचं आयुष्य एक ॲव्हरेज काढलेलं आहे, पण त्याच्यापेक्षा तो जास्तही जगतो कमीही जगतो, तसंच वीज लाईन कॉम्पोनंटचं आहे। आता माझ्याकडे जी काही ऑफिशियल माहिती आहे प्रत्येक गोष्टीच्या लाईफबाबतची, ती मी आपल्यास सांगत आहे। सगळ्यात महत्त्वाचं जर बोलायचं झालं तर लाईनच्या बाबतीमध्ये, लाईन्स ऑन स्टील और आरसीसी सपोर्ट्स विथ फिक्चर्स ओवर हेड कंडक्टर्स एक्सेट्रा, याचं आयुष्य आहे 25 वर्ष। म्हणजेच हे जे मी सांगितलं, कोणता लाईन्स ऑन स्टील और आरसीसी सपोर्ट्स विथ फिक्चर्स ऑन ओवर हेड कंडक्टर्स एक्सेट्रा, याचं आहे 25 वर्ष। लाईन्स ऑन स्टील और आरसीसी सपोर्ट्स विथ फिक्चर्स ओवर हेड कंडक्टर्स एक्सेट्रा ऑपरेटिंग व्होल्टेज हायर दॅन 13.2 kV बट नॉट एक्सिडिंग 66 kV, याचं आयुष्य 30 वर्ष सांगितलेलं आहे। म्हणजेच डिस्क इन्सुलेटरचे 2 प्रकारचे आयुष्य आहे, म्हणजे 13.2 kV खाली 25 वर्ष, 13.2 kV वर 30 वर्ष। त्याच्यानंतर जे लाईटनिंग अरेस्टरचं आयुष्य आहे, स्टेशन टाईप जे लाईटनिंग अरेस्टर असतात त्याचं आयुष्य आहे 35 वर्ष, आणि पोल टाईप जे आहेत त्याचं आहे 20 वर्ष। म्हणजे आपल्या डीपीवर जे लाईटनिंग अरेस्टर असतात त्याचं आयुष्य आहे 20 वर्ष। आणि त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जी सर्व्हिस लाईन येते त्याचं आयुष्य आहे 15 वर्ष। हे पकडलेलं आहे, पण आपण 30-40 वर्ष जुन्याच सर्व्हिस लाईन वापरून राहिलो आहे, आणि त्यामुळे अपघातसुद्धा जास्त होऊन राहिले। या ठिकाणी हे जे आयुष्य सांगितलं त्याच्याप्रमाणे त्याचा वापर केला आणि रिन्यू केलं तर वीज अपघात नक्कीच कमी होऊ शकते। आणि अशाच प्रकारे वीज क्षेत्रामध्ये ज्या काही अनेक गोष्टी आहेत त्यांचं ऑफिशियल आयुष्य किती आहे याची माहिती माझ्या संग्रही आहे। जेव्हा केव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण मागू शकता। आणि जे डिस्क इन्सुलेटर म्हणा, पिन इन्सुलेटर म्हणा, यांचं आयुष्य जरी 13.2 kV खाली 25 वर्ष असेल आणि त्याच्यावर 30 वर्ष असेल, तरी त्या इन्सुलेटर आपण कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये वापरून राहिलो, अर्थिंग कसं आहे, मेंटेनन्स कसं आहे, याच्यावर आयुष्य कमी जास्त होत राहतं। जसं माणसाचं आयुष्य त्याच्या आरोग्यावर अवलंबून असतं, तसंच डिस्क आणि पिन इन्सुलेटरचं आयुष्य त्या लाईनच्या आरोग्यावर अवलंबून आहे। मी जे सांगितलं ते इन जनरल जे ऑफिशियली आयुष्य पकडलं ते सांगितलं आहे। समाधान झालं असेल तर आणखी प्रश्न विचारू शकता। मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ सिनियर एमएससीबी अँड नॅशनल सेफ्टी कमिशन मेंबर। फॉर सच इन्फॉर्मेटिव्ह अँड सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल, कारण हे व्हिडिओ मी प्रत्येकाला पाठवू शकणार नाही, आणि या गोष्टीचा प्रचार प्रसार चांगला व्हावा म्हणून काइंडली सबस्क्राईब। थँक्यू।